आंबेडकरी चळवळीचे तरुण अभ्यासक आयुष्मान डॉक्टर अमोल देवळेकर यांना मी विनंती करतो. आयुष्मान देवळेकर. सन्माननीय धम्मपीठावर विराजमान बाबासाहेबांचे वारसदार भीमरावजी आंबेडकर, संस्थेचे अध्यक्ष, ट्रस्टी आणि समोरचे सर्व धम्मसेवक बांधवांनो, आजचा जो विषय आहे या धम्म परिषदेतला, हा आजच्या तुलनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असा विषय, कारण सर्वत्र या विषयावरती संप, मोर्चे, उपोषणं चालली आहेत आणि त्या अनुषंगाने महार आणि त्यांचे वतन आणि तो वतनदारीचा अधिकार या अनुषंगाने सर्वच ठिकाणी चर्चा होणे गरजेचं आहे आणि ती चर्चा आज या धम्मपीठावरती भीमरावजींच्या उपस्थितीत होती आहे. याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे, कारण धम्माचा प्रश्न आणि महार वतनाचा प्रश्न हे काही दोन वेगवेगळ्या गोष्टी नव्हेत. या गोष्टीला काही फक्त गेल्या 50-100 वर्षाचा इतिहास नाही. हा प्रश्न हा काही फक्त महसूलाशी संबंधित नाही, हा प्रश्न हा काही फक्त जमिनीशी संबंधित नाही, तर हा प्रश्न तुमच्या आमच्या अस्मितेशी, तुमच्या आमच्या त्यागाशी, तुमच्या आमच्या इतिहासाशी, तुमच्या आमच्या भूगोलाशी संबंधित आहे आणि म्हणून महार आणि त्यांच्या वतनदारीचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावरती आज इथे चर्चा घडून आणतायत याबद्दल सर्वप्रथम मी संयोजकांचा आभार मानतो. माझे मित्र शिलवनजी आणि आल्लाडजी यांचा मला फोन आला आणि बडगे साहेबांनी विनंती केली की तुम्ही या प्रश्नावर बोलाल का, आणि मला विलक्षण असा आनंद झाला, कारण ह्या प्रश्नाशी माझी नाळ माझ्या जन्मापासून नव्हे तर माझ्या 5 पिढ्यांपासून जोडली गेलेली आहे. माझ्या हातात हे पुस्तक आहे, महार आणि त्यांचे वतन. हे बाबासाहेबांनी 1927 साली बहिष्कृत भारतमध्ये जी काही महार आणि त्यांचे वतन या संदर्भातली लेखमाला केली होती, ती 27-28 या दोन वर्षामध्ये ती लेखमाला चालली होती आणि त्या लेखमालेमध्ये 6 लेखांमध्ये बाबासाहेबांनी महार आणि त्यांचं वतन याचा अभ्यास मांडला होता आणि ही वतनदारी पद्धती खालसा करावी आणि महारांच्या किंवा भारतातल्या सर्वच अस्पृश्यांच्या निकृष्ट दर्जाच्या आयुष्याला कारण ही वतनदारी पद्धत आहे याचं सविस्तर विवेचन बाबासाहेबांनी केलं होतं आणि ती वतनदारी पद्धत आपण सोडली पाहिजे हे जे विवेचन बाबासाहेबांनी केलं होतं ह्या पुस्तकामध्ये माझ्या गावाचा उल्लेख तब्बल 23 वेळा आहे. देवळा हे माझं गाव, वसंतजी साळवे यांना माहीत असेल की सटाणा जवळ देवळा हा एक तालुका आहे, नाशिक जिल्ह्यातलं एक गाव आहे आणि महार आणि त्यांचं वतन ह्या प्रश्नाला सर्वप्रथम जर हात कोणी घातला असेल तर या देवळ्याच्या देवळेकरांनी घातला होता. 1874 ब्रिटिशांचा वतन ॲक्ट आला आणि त्या वतन ॲक्टच्या अनुषंगाने जी काही 18 कामं वतनदारांची होती त्याच्यामध्ये भरघोस अशी वाढ करण्यात आली आणि तब्बल 44 पद्धतीच्या बिगारी या वतनदारांवरती लादण्यात आल्या. 1884 साली देवळ्यातल्या महारांनी सर्वप्रथम त्याला विरोध केला आणि मामलेदाराच्या घोड्याला आम्ही खरारा करणार नाही, ते आमच्या इब्रतीला चांगलं नाही आणि म्हणून आम्ही तो करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली. 1888 त्यांनी कलेक्टरकडे तसा अर्ज केला आणि आमची जी काही कामं आहे ती ठरवून द्या, कारण वतनदार म्हटला की त्याला सर्व पद्धतीने राबवून घेतलं जातं. कधी तो जन्ममृत्यू कार्यालयाचा नोंदणीचा कर्मचारी असतो, म्हणजे गावामध्ये कोणाची मयत झाली, जन्म झाला, ती नोंदणी पण त्यांनीच करायची. जमिनीचा शेतसारा भरला की नाही ते पण त्यांनीच बघायचं. तो शेतसारा तालुक्याच्या गावाला पण त्यांनीच पोचवायचा. मैतीच्या बातम्या असतील त्या शेजारच्या गावाला पण त्यांनीच पोचवायच्या. गावामधली जी काही सुरक्षेची जबाबदारी, वेस्कराची जबाबदारी ती पण त्यांनीच घ्यायची. म्हणजे एकाच वेळेस तो आरोग्य खात्याचा कर्मचारी, महसूल खात्याचा कर्मचारी, त्याचसोबत गावगाड्याचाही कर्मचारी, रयतेचाही कर्मचारी आणि सरकारचाही कर्मचारी आणि त्यासोबत पाटलाचा घरगडीसुद्धा. अशा पद्धतीची हीच काही 44 कामं आहेत, हे आम्ही करणार नाही आणि आमची कामं ठरवून द्या. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जे काही त्याच्या मोबदल्या मिळतं त्याचे 3 प्रकार होते. एक होतं वतन, दुसरं होतं बलूत आणि तिसरं होतं मुशायरा. तर वतन तर आपल्याला मिळत नाही, किंबहुना वतनाच्या जमिनी लाटण्याचा प्रकार आणि त्याच्यावरती गावातल्या धनदांडग्यांनी आक्रमण करायचा, सरकारने आक्रमण करायचा, जो काही प्रगाते हा 150 वर्ष जुना आहे, आजचा नाही. म्हणून आम्हाला वतन नको, आम्हाला बलूतसुद्धा नको,
तर आम्हाला मुशायरा ठरवून द्या, नक्त वतन द्या, अशा पद्धतीची मागणी कलेक्टरकडे गेली आणि त्याची सुनवाई 1888 झाली आणि ती फेटाळण्यात आली. नंतरच्या काळात हा प्रश्न थोडासा मागे पडला, परंतु 1920 साली जेव्हा बाबासाहेब परत एकदा भारतात आले आणि मूकनायकमधून त्यांनी याची चळवळ सुरू केली, तेव्हा 1922 साली महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मारकीची परंपरा ह्या देवळ्या गावाच्या ग्रामस्थांनी सोडली आणि या ग्रामस्थांनी ही मारकीची प्रथा नाकारल्याबद्दल गावातल्या सवर्णांनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकला आणि तो बहिष्कार तब्बल 5 वर्ष चालू होता. त्यांचं गावातलं पाणी बंद झालं, गिरणी बंद झाली, त्यांचा किराणा बंद झाला, वैवाट बंद झाली. तेव्हा आमचे खापर पंजोबा फुलाजी पवार यांनी स्वतःची मोट बांधली, स्वतःचं किराणा दुकान सुरू केलं, गिरणी सुरू केली आणि बाबासाहेबांनी त्याची विस्तृत अशी दखल या महाराणी त्यांचे वतन या पुस्तकामध्ये घेतली आणि तब्बल 23 वेळा त्याच्या संघर्षाचा उल्लेख केलेला आहे. आणि 1927 साली बाबासाहेब स्वतः देवळागावी आले आणि त्यांनी तिथे भाषण केलं की देवळाच्या देवळेकरांचा हा कित्ता महाराष्ट्रातल्या सर्व समाजबांधवांनी गिरवायला पाहिजे. आणि त्या दिवसापासून आम्ही आमचं पवार आडनाव टाकलं आणि देवळेकर आडनाव लावलं. आणि याच्या संदर्भातली तुम्हाला इत्यंभूत बातमी बहिष्कृत भारतमध्ये वाचायला मिळेल. म्हणून महाराणी त्यांचे वतन या सगळ्या प्रश्नाविषयी जेव्हा आमच्या 100-150 वर्षाच्या भावनिक गोष्टीला उजाळा मिळतो आणि ते सुद्धा भीमराव आंबेडकरांच्या समोर, त्याबद्दल या संयोजकांचं मला विशेष आभार याच्यासाठी मानव असं वाटलं की हा वतनदारीचा प्रश्न हा जुना आणि गंभीर आहे आणि म्हणून आत्ता जी त्याच्याविषयी चर्चा होतीये ही पण महत्त्वाची आहे. कारण 1929 साली बाबासाहेबांनी ते विधेयक मागे घेतलं आणि नंतर तो प्रश्न तिथे स्थगित झाला, परंतु 1958 दरम्यान बॉम्बे इन्फेरियर विलेज वतन एबोल्युशन ॲक्ट याच्या अंतर्गत सगळ्या पद्धतीची वतनदारी मोडून काढण्यात आली आणि त्याच्या अनुषंगाने महारवतनाच्या जमिनीचा प्रश्न उपस्थित झाला. त्या अनुषंगाने चळवळी झाल्या, मागण्या झाल्या, घोषणा झाल्या. त्याच्यानंतर जी एल पैल यांच्या अध्यक्षतेखाली 1988 साली एक कमिशन नेमण्यात आलं. नंतर सनदी अधिकाऱ्यांची एक कमिटी नेमण्यात आली 1989 साली. त्याच्यानंतर 2004 त्याच्यामध्ये काहीही हालचाल झाली नाही आणि 2004 एक सेवानिवृत्त जिल्हाधिकारी वसंत गवई यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली आणि 2008 त्या समितीने काही केलं नाही. परंतु हा प्रश्न किती गंभीर आहे हे तुमच्या तेव्हा लक्षात येईल की जेव्हा नोंदी सापडवण्याचं सत्र सुरू झालं तेव्हा लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये साधारणतः 2,08,000 प्रकरणं महारवतनाची पेंडिंग आहे आणि ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2,78,000 जमिनीचा हा प्रश्न आहे. एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 62,000 जमिनीचा हा प्रश्न आहे. मित्र हो, आपण वतनदार झालो कारण आपण इथले मूळ मालक होतो. इरावती कर्वे ज्या इतिहास संशोधक आहेत त्या सांगतात की गाव तेथे महारवाडा आणि जो काही जगाचा इतिहास आहे हा वसाहतींचा इतिहास आहे. जगाच्या इतिहासामध्ये वसाहती माणूस करत गेलेला आहे. सर्वप्रथम माणूस दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याने वसाहत केली, नंतर तो जगातल्या सर्वत्र भागामध्ये पसरला. परंतु ह्या भारतामध्ये, ह्या महाराष्ट्रामध्ये महारांच्या आदिवासाचा जो काही पुरावा आहे हा 1.5-2 लाख वर्ष जुना आहे. कारण बाकीच्यांनी आपला पळ काढला आहे. टिळक, सावरकर, आर्य म्हणून जी काही मांडणी करतात किंवा राजवाडेसारखे इतिहास संशोधक जी काही मांडणी करतात ते म्हणतात की कोणी म्हणतं आर्य आर्टिक प्रदेशातून आले, कोणी म्हणतं तिबेटकडून आले, कोणी म्हणतं कॉकेशन पर्वतातून आले. परंतु आपण इथलेच आहोत. आपण कधीही असं दावा केलेला नाही की आपण दक्षिणेत आलो किंवा उत्तरेतून आलो. या भारतामध्ये आर्यांचं आगमन कधी झालं तर साधारणतः आजपेक्षा 3,500 ते 4,000 वर्षाच्या आधी या वैदिकांचं आणि आर्यांचं आगमन झालं. परंतु जर आपण इतिहास संशोधक असाल किंवा नसाल तर तुम्ही कुतूहलाने कधीतरी चाळा की या महाराष्ट्रामध्ये 20,000 वर्षापूर्वी कोकणची कातळ शिल्प कोरून ठेवणारा माणूस होता. मग ही कातळ शिल्प तर काय आर्यांनी कोरली नाही, ती कोणी कोरली? ती आपणच कोरली. आपलेच ते पूर्वज होते. कारण विका राजवाडे म्हणतात की महाराष्ट्र ही अशी भूमी आहे, ही दख्खनचं पठार आहे, हे लावामधून तयार झालेलं पठार आहे आणि हे उपजाऊ अशा पद्धतीचं पठार आहे. म्हणून इथे जो कोणी रहवास करतो त्याचं अनन्य अवलंबित्व नाही, तो इथलाच रहिवासी आहे. त्याची जी काही राहण्याची खाण्याची सोय आहे ती स्थानिक ठिकाणीच पूर्ण होते आणि म्हणून इथल्या माणसाला स्थलांतर करायची गरज नाही. त्यामुळे आपण कधी टोळ्या केल्या नाही, आपण इकडे गेलो नाही, तिकडे गेलो नाही, आपण इथेच जन्माला आलो आणि गेली 40,000 ते 1.5 लाख वर्ष आपण इथे राहतोय. इथे डेक्कनला जवळच भारतीय पुरातत्व परिषद आहे, त्यांनी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी उत्खनन केलं आहे.
त्यांनी दायमाबादला उत्खनन केलं श्रीरामपूरच्या शेजारी, त्यांनी कुकडीच्या खोऱ्यात आळेफाट्याला उत्खनन केलं, त्यांनी तापीच्या खोऱ्यामध्ये उत्खनन केलं, जळगाव जिल्ह्यामध्ये उत्खनन केलं, गोदावरीच्या खोऱ्यामध्ये उत्खनन केलं, आणि त्यांच्या लक्षात आलं की मानवी रहिवासाचे पुरावे या महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख वर्ष जुने इतके आहेत, कातळ शिल्प 20,000 वर्ष जुनी आहेत, आणि या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये 1400 बौद्ध लेणी अस्तित्वात आहेत, आणि त्याच्यातली 850 लेणी या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत. या महाराष्ट्रामधला एकही जिल्हा असा नाही की ज्याच्यामध्ये बौद्ध लेणी अस्तित्वात नाही. ही बौद्ध लेणी कोणी कोरली? तुमच्या आमच्या पूर्वजांनीच कोरली. आपण बाबासाहेबांच्या प्रेरणेने बौद्ध झालो हे काय पहिल्यांदा बौद्ध झालेलो नाही, आपण पूर्वीही बौद्धच होतो. 6व्या शतकात आपण बौद्ध धर्म सोडायचं नाकारलं, आपल्यावर आक्रमण झालं, आणि तेव्हा 6व्या शतकानंतर आपली जी काही भरती होती ती क्षुद्रातील क्षुद्रामध्ये करण्यात आली. कारण तुम्ही वेद उपनिषद चाळा, आर्यनक चाळा, ब्राह्मण्य चाळा, मंडुक्य चाळा, 4 वेद घ्या. ह्या 4 वेदांचा जो काही इतिहास आहे, भूगोल आहे, हा सगळा इतिहास भूगोल अफगाणिस्तानचा आहे. त्यांच्या नद्या अफगाणिस्तानमधल्या, ही सगळी अग्निपूजक लोक आहेत, आणि अग्निपूजा करणारी लोक अफगाणिस्तानच्या खोऱ्यातून एक टोळी गेली इराणच्या दिशेला, त्यांनी पारशी आणि झुत्राशन धर्म स्थापन केला, आणि दुसरी टोळी भारताच्या दिशेने आली, भारताकडे त्यांनी आक्रमण केलं, आणि जे भारताचे मूल निवासी आपण इथं 40,000-60,000 वर्षापासून राहत होतो याच्यावरती त्यांनी आक्रमण केलं, आणि आपल्यावरती वैदिक संस्कृती लादली. ती वैदिक संस्कृती आपण कधीही मानत नव्हतो. आपण इथले मूलनिवासी, आपण इथले मूलनिवासी म्हणजे काय फक्त बौद्ध नाही, तर आपण त्यापूर्वीच्या हडप्पा मोहिंजोदडोच्या परंपरेतले आपण आहोत. सिंधू संस्कृतीचं जर खरी कोणी पाईक असेल तर आपण आहोत, आणि म्हणूनच इथली जी काय श्रमण संस्कृती ती, त्या श्रमण संस्कृतीने कधी आजीवाचकाचं रूप घेतलं, कधी जैनांचं रूप घेतलं, कधी बुद्ध धम्माचं रूप घेतलं, आणि त्या रूपातून इसवी सन साधारणतः 3र्या, 4र्या, 5र्या, 7र्या शतकापर्यंत या भारतामध्ये बौद्ध धम्म पसरला, आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी ही काही लेणी कोरून ठेवलेली आहेत ज्याचा कोणालाही नकार देता येत नाही. ती लेणी आपल्याला आपल्या पूर्वजांच्या स्थापत्यकलेची, आपल्या अशा दैदिप्यमान अशा संस्कृतीची जी काही लेणी आहेत ती दिमागदार अशा पद्धतीची प्रतीक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आज पुरातत्व खात्याच्या किंवा मानववंशशास्त्राच्या इतिहासाच्या भूगोलाच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण इथले वतनदार आहोत होतो. आणि म्हणूनच आज आपण इथे डेक्कनला कार्यक्रम घेतोय. या डेक्कनच्या बाजूला मुळा मोठा नदी आहे. कुठल्याही ठिकाणी आदिवास झाला की सर्वप्रथम जिथे पानवठा आहे तिथे रहिवास होतो. माणूस पानवठ्याच्या शेजारी रहिवास करतो, आणि त्याच्यानंतर जो पहिला येईल तो पानवठ्याच्या शेजारी, आणि त्याच्यानंतर जो दुसरा येईल त्याच्या पुढे 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 जमीन अधिग्रहित करतो. आता या मुळा मोठ्याच्या संगमेपासून केरवाड्यापर्यंतची जमीन घ्या. सातबाऱ्यावर कोणाचं नाव आहे साळवे साहेब? चव्हाणांचं नाव आहे, जावळेंचं नाव आहे. या पुणे शहरामधील जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन, ज्या IB मधून आत्ता भीमरावजी आंबेडकर आले, त्या IBची जमीन, त्याच्यामागची राजबहादूर मिल कंपाऊंड, ह्या सगळ्या जमिनीच्या कागदपत्रांची जर तुम्ही छाननी केली तर ही सगळी जमीन महारत्नाची जमीन आहे. खरंय? एवढंच काय, हा पुणे बेंगलोर हायवे जो आहे हा सुद्धा महारत्नाच्या जमिनीतून आहे. आणि ह्या पुण्यामध्ये साधारणतः पाषाणमध्ये 155 एकर मिल्ट्रीने अधिग्रहित केलेली जमीन ही महारत्नाची जमीन आहे. मुंडव्यामध्ये 43 एकर जमीन ही बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाने अधिग्रहित केली, ती सुद्धा महारत्नाची जमीन आहे. शिक्रापूरमध्ये पॉवर प्लांटसाठी 50 एकर जमीन जी आहे ती महारत्नाची सरकारने अधिग्रहित केली आहे. म्हणजे या महारत्नाच्या जमिनी ज्या आम्ही पिढ्यानी पिढ्या वंशानुवंश आमच्या नावावर होत्या त्या कधी सरकारने लाटल्या, कधी धंदांग्यांनी लाटल्या, आणि आपल्याला आपल्या हक्कांपासून सातत्याने वंचित ठेवण्यात आलं आहे. म्हणून या महारत्नाच्या जमिनीचा प्रश्न फार गंभीर आहे. आपण जी काही सेवा दिली, कारण एकाच वेळेस आपण रयतेचे पण नोकर होतो, दुसऱ्या वेळी आपण सरकारचेही नोकर होतो, आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला ज्या काही वतनी जवळनी मिळाल्या हा कोणी काय आपल्यावर उपकार केलेला नाही, कोणी आपल्याला ती भीक म्हणून दिलेली नाही, तर जो सेवेचा आपण अहोरात्र यज्ञ वंश परंपरेने चालवला होता त्या वंश परंपरेने आपण ह्या जनतेची आणि सरकारच्या केलेल्या सेवेचा मोबदला म्हणून आपल्याला या जमीन मिळालेल्या आहेत, आणि म्हणून सरकारने त्या अधिग्रहित करण्याची काही एक गरज नाही आहे. आणि अशा पद्धतीची भूमिका आहे काय आपण मानतोय पहिल्यांदा असं नाही, कर्नाटक सरकारने ही भूमिका स्वीकारली, आणि अशा पद्धतीचा
जमिनीचा अधिग्रहण कोणीही करू नये अशा पद्धतीचा कायदा केला, किंबहुना यापूर्वी जर कोणी ती आर्थिक लाभाच्यासाठी कागदोपत्री सरकारने जर अधिग्रहित केले असेल तर सरकारने त्याचा परतावा द्यायचा, आणि जर कुठल्या दुसऱ्या रक्ताच्या नात्यात नसलेल्या महारत्नाशी संबंधित नसलेल्या माणसाने ती अधिग्रहित केलेली असेल तर ती त्याने परत द्यायची किंवा त्याचा परतावा द्यायचा अशा पद्धतीचा कायदा 1968 साली केला आहे. परंतु तशा पद्धतीचा कुठला कायदा महाराष्ट्र सरकारच्या दूरदूर दृष्टिकोनातून सुद्धा दिसून येत नाही. उलट जर तुम्हाला ती जमीन आता परत वापरायची असेल, विकायची असेल, तर त्या जमिनीच्या बाजारभावाच्या 50% रक्कम ॲडव्हान्समध्ये भरायची किंवा साऱ्याच्या 10% रक्कम भरायची अशा पद्धतीचा कायदा करण्यात आलेला आहे. आणि यापूर्वी फक्त काय फक्त हा इनाम, आपली जी महारत्नाची काही जमीन आहे हा इनाम 6B असा त्याचा पोट तुकडा आहे. परंतु अशा पद्धतीचे इनाम काय सरकारने फक्त आपल्या एकट्याला दिलेले नाहीत, तर याच्यामध्ये इनाम 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 6B असे प्रकार आहेत. त्याच्यात इनाम 1 कोण आहेत तर हे जहागीरदार वतनदार आहेत ज्यांनी आपल्या जमिनी आधीच सुरक्षित करून ठेवलेल्या आहेत. दुसऱ्या इनाम वर्ग 2 कोण लोक आहेत की ज्यांनी सरकारसाठी त्या लोकांसाठी काही कामगिरी केली आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांना जहागिरी मिळालेली आहे, त्या लोकांनी आपल्या जमिनीचे कधीच डेव्हलपमेंट केले आणि पेशव्यांचे सरदार घ्या किंवा छत्रपतींचे सरदार घ्या, किती गले लठ्ठ झाले, हे जे आपल्याला गुंठापती दिसतात आणि ज्यांच्या गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या तोळ्यांचा हार दिसतात, ह्या सगळ्या लोकांनी आपल्या जमिनीचा प्रश्न कधीच सोडून घेतलेला. दुसरी गोष्ट अलीकडे इनाम वर्ग 3 म्हणजे देवस्थानांना जी काही जमीन देण्यात आलेली आहे त्याचा समावेश इनाम वर्ग 3 होतो, आणि त्याला आता तर सगळं हिंदू राष्ट्र झालेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इनाम वर्ग 3 ज्या काही जमिनी आहेत त्या देवस्थानांचा खर्च चालवण्यासाठी आहेत, आणि सरकारच्या ज्या काही सवलती आहेत या सगळ्या सवलती तिकडे इनाम वर्ग 3 जातात. एवढंच काय, अयोध्या असेल, काशी असेल, तिथे उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांची घरं तोडून, टपऱ्या तोडून त्यासुद्धा जमिनी देवस्थानांना बहाल करायच्या आणि त्यांना स्थलांतरित करायचं कारस्थान या देशामध्ये सुरू झालेलं आहे. इनाम वर्ग 4 देशपांडे, कुलकर्णी यांचा समावेश होतो आणि त्यांच्या जमिनीवरती कधीही कुठलं अतिक्रमण होत नाही, त्यांच्या जमिनीवरती कधीही कोणी ताबा ठोकू शकत नाही. इनाम वर्ग 5 शासकीय कामांसाठी ज्यांना काही इनाम दिलं गेलं आहे त्यांचा समावेश होतो. इनाम 6 रयतेच्या कामाच्या मोबदला म्हणून ज्यांना जमीन मिळतं त्यांचा समावेश होतो. आणि इनाम वर्ग 6B आपल्या महारत्नाचा प्रश्न आहे, आणि हा महारत्नाचा प्रश्न हा फक्त तुमच्या आमच्या पुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातल्या आपल्या 2 लाख समाज बांधवांचा हा प्रश्न आहे, 1000 कोटी रुपयाचा हा प्रश्न आहे. कारण इतिहास संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे आणि आपण आजही गेली 1000 वर्ष या महाराष्ट्रात राहत असल्यामुळे, आपली ती वहिवाट असल्यामुळे आजही कुठल्याही गावात तुम्ही जा, गाव तेथे महार आहेच आहे. एका वेळेस पाटील नसेल, ब्राह्मण नसेल, मराठा नसेल, परंतु प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रामध्ये महार आहे, आणि त्या गावामधली पूर्वेची पानवट्याकडची जमीन आजही त्याने अधिग्रहित केलेली आहे, त्याचा तिथे वावर आहे, त्याचा तिथे रहिवास आहे. किंबहुना दे बहुतांशी ठिकाणी 80% ठिकाणी गावाची ग्रामदैवत, गावाचं ऑफिस, पंचायत समितीचं ऑफिस, गावातलं पंचायत समितीच्या ऑफिसच्या अनुषंगाने बाकी इतर महसुलाचे ऑफिस हे आपल्याच महारत्नाच्या जमिनीमध्ये थाटलेली आहेत आणि सरकारने ती अधिग्रहित केलेली आहेत. किंवा देवस्थान, तुम्ही बघा अष्टविनायकाला जा, अष्टविनायकेपैकी 5 हे महारत्नाच्या जमिनीमध्ये आहेत. थेऊरच्या गणपतीला तुम्ही गेला असेल पुण्याच्या शेजारी, महारवाड्याला भिंतीला भिंतच आहे ना, मग जमीन कोणाची आहे? आपली आहे, महारत्नाची आहे. परंतु आपली लोक ही तितकी जागरूक नसल्यामुळे, म्हणजे माझ्यासमोर आमचे सहकारी विकास सोनताटे बसलेत, यांचे पूर्व सिद्नाक हे कळंबीचे सातारच्या, त्यांनी मराठ्यांच्या बरोबरीने शौर्य गाजवलं, पानिपतला शौर्य गाजवलं, खरड्याच्या लढाईत शौर्य गाजवलं, म्हणून त्यांना महारत्न बहाल करण्यात आलं. आणि महारत्न बहाल केल्यानंतर त्यांच्या केसेस आता तिथल्या तहसीलदारांच्या समोर चालू आहेत. तर त्या तहसीलदारांनी परवाच त्यांना सांगितलं की तुम्ही लोक अभ्यास करत नाही, कागदाला कागद जोडत नाही, व्यवस्थित वकिली मुद्द्याने मांडत नाही, म्हणून तुम्हाला तुमच्या जमिनी मिळत नाही. आपल्याला परत एकवार अभ्यास करायची गरज आहे, प्रत्येक गोष्टीचा पुरावा द्यायची गरज आहे, आणि ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी आपल्या अभ्यासातून आपल्याला न्याय्य हक्क मिळवून दिले, सामाजिक न्यायाची लढाई पुढे नेली. आता माझ्या आधी ज्या वक्त्यांनी भाषण केलं त्यांनी सांगितलं की रिझर्वेशनच्या संदर्भात पण सांगितलं आणि आपल्या संविधानिक अधिकारांच्या संदर्भात पण सांगितलं. तर वतनदारी हा आपला संविधानिक अधिकार आहे, आपल्या वहिवाटीचा अधिकार आहे, आणि म्हणून ह्या संदर्भातसुद्धा आपण सखोल असा अभ्यास केला पाहिजे. आणि
आपली जी काही वतनदारी आहे आपण इथले वतनदार होतो आहोत आणि राहू, आणि आपण वतनदार असणं हा आपला अधिकार आहे हे प्रत्येक पातळीवरती सिद्ध केलं पाहिजे. आणि आपल्याबरोबरच्या 2 लाख समाजबांधवांना नजीकच्या काळामध्ये आपण न्याय मिळून दिला पाहिजे. आणि आपण आपलं लढाऊ कौशल्य, कारण आपण क्षत्रिय आहोत, या गावामध्ये कोतवालाची भूमिका आपल्याकडे आली, ग्राम संरक्षणाची भूमिका आपल्याकडे आली, आणि जे काही ग्राम संरक्षणात गेली 4,500 वर्ष आपण करत आलेलो आहोत, म्हणून आपण लढाऊ जामात आहोत हे न विसरता आपल्या लढण्याचा बाना परत एक वार जागृत करणे, आणि ही महारत्नाची जमीन त्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा असं तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.